मागच्या तारखेला कमिशनला मी आश्वासन दिलं होतं की मी माझ्या वतीचं असणारं ॲफिडेव्हिट जे आहे ते दाखल करणार आहे. ते आज ॲफिडेव्हिट मी असणारं दाखल केलेलं आहे. त्या ॲफिडेव्हिटमध्ये घटना मी असणारा घटले सांगितलेल्या आहेत. एक तर सुप्रीम कोर्टामध्ये ग्रामीण पोलिसाने ॲफिडेव्हिट दाखल केलेलं आहे आणि त्या ॲफिडेव्हिटमध्ये मिलिंद एकबोटे आणि भिडे यांना प्रमुख आरोपी म्हणून दाखवण्यात आलेलं आहे. त्यामध्ये त्यांच्यावरती आम्ही कारवाई करू असंही त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाला आश्वासित केलं होतं. मिलिंद एकबोटेच्या विरोधात कारवाई झाली, त्यांना अरेस्ट झालं, परंतु भिडे ह्यांना काही अटक झाली नाही अशी परिस्थिती आहे. तेव्हा त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिटमार्फत आम्ही असणारा कारवाई करू असं शपथपूर्व सांगितल्यानंतर ती कारवाई का झाली नाही हे माझ्या ॲफिडेव्हिटमध्ये नमूद आहे. दुसरं, त्याच्यामध्ये दोन चार चॅट्स आहेत की त्याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की हा आकडा लहान का अशा रीतीचा आहे. तेव्हा याच्या पाठीमागचं कोण आहे ते असणारं सांगावं. हे आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा दिलं होतं. नवीन आकडा आला का नाही माहिती नाही आहे. हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं. आमच्या समोर त्यांनी असणारा इंटेलिजन्स डिपार्टमेंटला समन केलं होतं. आम्ही तिथेच बसलेलो होतो. त्यांनी लेखी आदेश दिले, सहसा तोंडी आदेश दिसला, पण त्यांनी लेखी आदेश दिले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री या नात्याने की याची चौकशी करा आणि 8 दिवसामध्ये ह्यांच्यावरती कारवाई करा.